त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितली होत्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना आणि मी तिघे एकत्र असताना मी आमच्या सरकारजींना सांगितलं की आता आपण डाव्या पक्षांना अकोमोडेट करू शकत नाही, पण यानंतर निवडणुका द्यायची, कुठे विधान परिषदेच्या असतील किंवा उद्या महाराष्ट्राच्या असतील, तर तिथं आपण कुठे यांना अकोमोडेट करू. ते सगळ्यांनी मान्य केलं, डाव्या पक्षांनी मान्य केलं. आम्ही तिघे एकत्र झालो आणि तुम्हाला ठाऊ काही की आम्हाला यश चांगलं मिळालं. त्यामुळे माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली तर डाव्यांचा कुठेच विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकारजींना कळवलं की आमच्या पक्षाकडे 12 अंश आहेत, आम्ही 12 अंश शेकाफायला देऊ इच्छितो. त्याच वेळेला काँग्रेसकडून अंश जास्त होती, त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच आहे. शिवसेनेकडं थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती, त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा. आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतं भिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसकडं काहीतरी 40-42 आमदार होते. किती होते? 37. आमच्याकडे 12. शिवसेनेकडं 16. आम्ही काय म्हणजे माझं गणित वेगळं होतं. काँग्रेसकडे जेवढी मत आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं. निवडून यायला त्यांना 22-23 हवी होती. माझी सूचना होती तुम्ही तुमची अधिची काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या 1 नंबर आणि 2 नंबर 50% शेकाफळ द्या, 50% शिवसेनेला द्या. 1 नंबरची गरजेपेक्षा जास्त मत असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या 2 नंबरला मिळते आणि 2 नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकाफळ द्यावं. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते. हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं फासांचा उल्लेख जर तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही, कुठे कुणाला फसवलं नाही, फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतं मिळण्याचा होती एवढंच. दुसरा काय बरोबर हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली. 12 वर्षाला 7 दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी होते. त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण दिलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला मला थोडं वजन होतं, थोडं ताप होतं, त्यामुळे मी 2 दिवस सुट्टी काढली. कळलं मला झोपेतनं उठवलं गुरुजीवन साहेब आले, म्हणजे कधी आले? तर 1 तास. म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे भेटले असे ठीक आहे म्हणजे ते आले आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही अशात येण्याची आवश्यकता आहे. त्यांची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही,
मी किंवा आणखी आमचे सहकारी गेले नाही आणि त्याची कारणं दोन होती. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.